राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 21वा वर्धापन दिन सोहळा अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला। आज सकाळी 10:10 पक्ष कार्यालयावर राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा फडकवण्यात आला। यावेळी राष्ट्रगीत पार पडल्यानंतर ध्वजाला सलामी देण्यात आली। यानंतर रक्तदान शिबिराचे उद्घाटन पार पडले। यावेळी आमदार लामटे यांनी स्वतः रक्तदान केले। यानंतर गरजू लोकांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले। हे रक्तदान शिबिर दिवसभर सुरू होते। या रक्तदान शिबिरात शेकडो लोकांनी रक्तदान केले। प्रतिनिधी अमोल शिर्के, अकोले टाइम्स, अकोले। 1999 राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला 21 वर्ष पूर्ण होते आणि आज 22व्या वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदार्पण करते। आपण बघू शकता का अनेक पक्ष या देशात होऊन गेले, परंतु काही अल्पावधी पक्षांमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा असा पक्ष आहे का जो ग्राम पातळीपासून तर देश पातळीपर्यंत पोहोचले आणि याच्या मागे जे मार्गदर्शन करतायत ज्यांनी हा पक्ष स्थापन केला आहे, आमचे सर्वांचे दैवत ते म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब, त्यांच्या भूमिकेमधून हा पक्ष आज इतका ताकदवर झाला आहे। पवारसाहेबांची सातत्याने एकच भूमिका होती का समाजकारणामधून राजकारण आणि राजकारणामधून समाजकारण। भांगरे कुटुंब आणि पवार कुटुंबाचं खूप वर्षांपासून एक जवळीक संबंध होते, परंतु काही मधल्या काळामध्ये आम्हाला त्यांच्यासोबत काम करता आलं नाही। जर आपल्याला आठवत असेल 1977 ज्यावेळेस पवारसाहेबांना अनेक आमदार सोडून गेले त्यावेळेस फक्त 6 आमदार आदरणीय पवारसाहेबांसोबत होते आणि त्यापैकी 1 आमदार कैलासवासी यशवंतरावजी भांगरेसाहेब होते। त्यामुळं भांगरे कुटुंब आणि पवार कुटुंबाचं खूप जुनं नातं होतं। मागच्या विधानसभेला आम्हाला राष्ट्रवादीसाठी काम करायची संधी मिळाली आणि आदरणीय भांगरेसाहेबांनी त्या संधीचं सोनं करून दाखवलं। या अकोलेचा तालुक्याचे जनतेने देखील पवारसाहेबांना डॉक्टर साहेबांच्या रूपेने एक आमदार दिला आणि आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजित केलं आहे। गोरगरीब जनतेला धान्य वाटपाचं आयोजन केलं आहे आणि आपले पोलीस कर्मचारी असतील, तहसीलदार असतील, त्यांच्यासोबत करणारे त्यांचे काम सहकारी असतील त्यांनाही देखील आम्ही सॅनिटायझर, मास्क आणि आर्सेनिक अल्बमचं वाटपही देखील करणार आहे। पुन्हा एकदा सर्व जनतेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांनी ह्या भयानक व्हायरसमधून वाचण्यासाठी दक्षता घ्यावी, जे काही प्रिकॉशन्स आपल्याला शासनाने जे दिले त्या नियमांचं पालन करायचं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करायचं। जिथं कोणाला असं वाटेल का मला ताप झाला आहे जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आपण तिथं दवाखान्यात दाखवलं पाहिजे आणि कधीही जर कोणाला काय अडचण असली तर आज हेल्पलाईन नंबर आपल्याला शासनाने दिलेत, त्यांच्यावर कॉन्टॅक्ट करून आपण लवकरात लवकर कसं काय आपल्याला सुविधा किंवा त्याच्यावर उपचार घेता येतील ते प्रयत्न करायचे। पुन्हा एकदा सर्वांना वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा। खरं तर 1999 स्थापना झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि तेव्हापासून आज तकापर्यंत राष्ट्रवादी पक्ष आमच्या नसासात दिलेला पक्ष आहे, परंतु मध्यंतरी काही तांत्रिक कारणाच्यामुळे आम्ही निवडणुकीमध्ये फक्त थांबून होतो, परंतु कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही। आम्ही आहे त्याच पक्षात आहोत आणि यापुढे आम्ही आदरणीय पवारसाहेब, अजितदादा असतील, सुप्रियाताई असतील, रोहितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशानुसार यापुढे सक्रिय म्हणून राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता डॉक्टर किरण लामटे साहेब, अशोकराव भांगरे साहेब, आमचे युवक नेते अमित भांगरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी तालुक्यात निश्चितपणानं राष्ट्रवादी पक्ष कशाप्रमाणे वाढेल आणि कसं काम करता येईल अशा प्रकारची एक या ठिकाणी आम्ही येथे सुरुवात करणार आहोत आणि निश्चितपणाने एक चांगला काम या ठिकाणी करण्याची आम्ही ग्वाही देतो आणि धन्यवाद। आज 10 जून 2020 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 21वा वर्धापन दिन आहे। साधारणतः 21 वर्षापूर्वी शिवाजी पार्कला आदरणीय पवारसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि त्या वर्धापन दिनाला मी हजर होतो आणि सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दरवर्षी जिथे जिथे वर्धापन दिनाचे कार्यक्रम साजरे झाले त्या सगळ्या कार्यक्रमांना हजर राहण्याचा मला योग आला। आजही या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनामध्ये तालुक्याचे युवा नेते अमित भांगरे यांनी रक्तदान शिबिर ठेवलं, गोरगरीब माणसांना कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जे काय उपासमार झाली त्यासाठी किराणा वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। पोलीस स्टेशनचे कर्मचारी किंवा महसूलचे कर्मचारी किंवा आरोग्याचे कर्मचारी यांना आरोग्य खात्याच्या जे साहित्य आहे त्यांना देण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे। अमितनी असंच सामाजिक काम, राजकीय काम, विधायक काम पुढच्या काळामध्ये तरुणांना एक दिशा द्यावी
आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आशीर्वादाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम जोमाने माननीय आमदार किरण लांबटे या तालुक्याचे की जनतेने त्यांना अतिशय भरघोस मताने पाठिंबा दिला। ज्येष्ठ नेते माननीय अशोकराव भांगरे यांनी फार मनाचा मोठेपणा दाखवून या तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचं आमदार देण्याची मोलाचं योगदान दिलं म्हणून आजच्या दिनी मी लांबटे साहेबांचं सुद्धा अभिनंदन करीन, भांगरे साहेबांचं सुद्धा अभिनंदन करीन। आज पवार साहेबांच्या नेतृत्वाची देशाला आणि राज्याला गरज आहे। बहुजन समाजामध्ये आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेला राष्ट्रीय प्रश्न, राज्याचे प्रश्न, आंतरराष्ट्रीय प्रश्न, शेती असो, विज्ञान असो, तंत्रज्ञान असो, सर्व क्षेत्राची जाण असलेला एक असा महान नेता म्हणजे पवार साहेब आहे आणि म्हणून त्यांचे हात बळकट केले पाहिजे। आपल्या तालुक्याबद्दल बोलायचं ठरलं तर आपल्या तालुक्यामध्ये सातत्याने पवार साहेबांमुळेच सगळी धरणांची कामं, शेतकऱ्यांना पाणी मिळालं, कारखाना झाला, सगळे तालुक्याचा विकास पवार साहेबांच्या आणि आजीदादांच्या कर्तबगारीने झालेला आहे। माझ्यापुरतं बोलायचं तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधीही सोडलेला नव्हता, नाही भाजपचा सुद्धा कधी सभासदसुद्धा झालेलो नाही। विधानसभेच्या काळात मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर नव्हतो परंतु माझा जीव हा आदरणीय पवार साहेबांकडेच होता आणि त्याचा परिणाम राष्ट्रवादीने या तालुक्यात एक चांगल्या तऱ्हेचं वातावरण तयार केलं। आता माझा निर्णय झालेला आहे चुकीच्या काळामध्ये तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता कुठल्याही मोठेपणा पदं या सगळ्यांच्या पलीकडं आमच्यासारखे कार्यकर्ते गेले आणि म्हणून आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करणे, तालुक्यात, जिल्ह्यात आणि राज्यात पवार साहेबांचे आणि अजितदादांचे हात बळकट करणे, त्यांच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवणे, आपल्या तालुक्यातले राहिलेले प्रश्न सोडवणे ही भूमिका। परंतु त्यातही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी 9 तारखेला म्हणजे काल सर्व कार्यकर्त्यांना, सर्व जनतेला आवाहन केलं की लोकहिताचे कार्यक्रम करून संयमानं हा वर्धापन दिन साजरा करा। हा 21वा वर्धापन दिन या देशाच्या, या महाराष्ट्राच्या समाजसेवेसाठी आपण समर्पित करत आहोत आणि त्यानुसार आदरणीय भांगडे साहेब असतील, आदरणीय तिकांडे साहेब, सर्वच आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आज हा वर्धापन दिन आम्ही रक्तदानानं साजरा करतो आहे। भांगरे साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय अमितजी भांगरेंनी, दिलीपरावांच्या नेतृत्वाखाली आज ज्या जनतेला अन्नधान्याची गरज आहे त्यांना काहींना आज अन्नधान्याच्या किटचं वाटप केलं जात आहे आणि हा समाजसेवेचा वारसा आम्ही सर्वजण जे आज जपतोय असं काही नाही की जेव्हापासून आम्ही राजकारणात सक्रिय आहेत त्याआधीपासून समाजकार्यात सक्रिय आहोत, त्यामुळे आजचा हा वर्धापन दिन आमच्यासाठी एक पर्वणी आहे, एक दैदिप्यमान विजय मिळवून आम्ही जनतेनं आम्हाला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीला सत्तेत आणलं आणि त्यानंतर अवघ्या 100 दिवसाचं सरकार असताना एकामागे एक अडचणी येत आहेत, कोरोनाची साथ आली, त्यानंतर निसर्ग वादळ आलं, पण ह्या शिवरायांच्या मातीतले आम्ही मावळे कुठल्याही प्रसंगाला न डगमगता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत आणि महाराष्ट्राच्या जनतेला आश्वासन नाही तर ग्वाही देतो या संकटात आम्ही तुम्हाला पदोपदी साथ देऊ, या संकटातून निवारणासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही सुदैवी झटत राहू। आजच्या ह्या वर्धापन दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा। वर्धापन दिनानिमित्त अकोले तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आम्ही झेंडावंदन केलं आणि 2 ठिकाणी आम्ही रक्तदान शिबिर ठेवले, अकोला व भंडारदरा येथे रक्तदान शिबिर ठेवले। त्यानंतर जे गरीब अकोला शहरातले आमचे गोरगरीब माणूस आहे त्यांना आम्ही फुल नाही फुलाची पाकळी म्हणून गहू, तांदूळ, साखर, डाळ, सॅनिटायझर आणि काही टॅबलेट्स आम्ही त्यांना देतो आहे इम्युनिटीसाठी, असे टॅबलेटचा वाटप आम्ही या ठिकाणी करतो आहे। याचबरोबर आज 200-250 कुटुंबाला केला, 2500 कुटुंबाला धान्य वाटण्याचा कार्यक्रम आम्ही तालुकाभर घेणार आहोत। जे जे गरीब असतील त्यांना आम्ही धान्य वाटप करू आणि अजूनही पक्षाकडे आम्ही मागणी केलेली आहे की पावसाळ्यात, जुलै महिन्यात आदिवासी भागात अत्यंत
अडचणीचे दिवस राहतील त्यावेळेस त्यांना खावटीसारखं कर्ज त्या खावटीसारखं त्यांना धान्य आपण पक्षाच्या वतीने पुरवलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. या ठिकाणी आनंद वाटतोय आमचे देशाचे नेते पक्षाचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब 80 वर्षाचे असतानाही ज्या जोमाने काम करतायत त्यांचा आदर्श घेऊन आम्ही त्या जोमाने कामाला सुरुवात केलेली आहे. या तालुक्यात या तालुक्याच्या जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर लामटे यांना विधानसभेवर पाठवलं आणि याही भविष्यकाळात पुढील ज्या ज्या स्थानिक स्वराज्य निवडणुका असतील त्यात राष्ट्रवादीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही. कार्यकर्त्यांच्या जोरावर सर्वसामान्यांच्या विकासाच्या जोरावर सर्वसामान्यांच्या सहकार्याच्या जोरावर आम्ही या ठिकाणी या तालुक्यात राजकारण करतोय आणि नक्कीच पवारसाहेब असतील अजितदादा पवार असतील यांच्या माध्यमातून चांगलं काम या तालुक्यात करून दाखवू असं या वर्धापन दिनानिमित्त आम्ही सांगू इच्छितो. पुन्हा एकदा तालुक्यातील जनतेला सर्व कार्यकर्त्यांना 21व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.